कालपासून आम्ही प्रचार सुरू केलेला आहे। काल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, आरपीओचे संजय सोनवणे, बाळासाहेब जाधव आणि त्या भागातले पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस महेश पुंडे घोगरे, मनीषाताई लडकत, अर्चनाताई पाटील या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत वालोडी येथून काल प्रचाराला सुरू झाले। लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। गेलेल्या आम्ही 5 वर्षात जे विकासाचे कामं केले त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे आणि 100% येणाऱ्या 20 तारखेला मतदार भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान करतील आणि किमान 50,000 फरकाने आम्ही विजयी होऊ असा विश्वास आहे। मी तेच सांगतो ना, मागच्या वेळेस 5,000 होतं, आता 10 पटीने वाढतोय आम्ही। किमान 50,000 फरकाने विजयी होणार। गेल्या 5 वर्षात जे विकासाचे कामं केले, कोविडपासून आतापर्यंत, कोविडच्या काळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि नगरसेवकच रस्त्यावर होते। कुठल्याही पक्षाचा आणि कोणीही रस्त्यावर येत नव्हतं। लोकांच्या अडीअडचणीला, लोकांना मदतीला जाऊन राहणारा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक आणि त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कोविडच्या काळात लोकांना औषधं असतील, अन्नधान्याची किट असतील किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे किंवा त्यांना व्हेंटिलेटरचे बेड मिळवून देणे इथपासून किंवा त्यांचे बिलं माफ करण्यापासून प्रचंड काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोविडच्या काळात केलेले आणि त्या विकासाच्या कामावर केलेल्या कामाच्या भरोशावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो। माझं नाव मनोहर खान आणि इथं 2017 पासून आम्ही काम करतोय। 2017 पासून इथे एक झंडा लागत नव्हता बीजेपीचा किंवा कचेरी नव्हती। आता इथे आम्ही भरपूर मायनॉरिटीच्या लोकांनी कचेरी टाकलेली आहे आणि भाऊचा संपूर्ण अन्नासाठी आणि भाऊसाठी आम्ही दोघं टाइम थांबले आणि ह्यांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देणार। दिलीप भाऊ ज्या वेळेस आमदार झाले त्याच्यानंतर या भागात भारतीय जनता पार्टी भरपूर वाढलेली आहे। मी स्वतः 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे इलेक्शन लढवली आणि थोड्याशा मताने माझा प्रभाव झाला। पुणे शहरात मुस्लिम समाजाचा सर्वात जास्त मते भारतीय जनता पार्टीतर्फे घेणारा मी स्वतः आहे। माझं नाव रफिक ठीक आहे। भाऊंच्या पाठबळाने आज आम्ही या काशेवाडी आणि लोहियानगरच्या सगळ्या भागात, म्हणजे काशेवाडी भवानीपेठ भाग असेल, पूर्णपणे इथं काँग्रेसमुक्त हे आमचा भाग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि असंख्य कार्यकर्ते आमचे आज इथं तयार आहेत। आत्ताच मी ऐकलं की मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात आमच्याशी जोडला गेलेला आहे आणि बाकीचे काहीही वावडे उठवले तरी मुस्लिम समाजाला स्वतःला माहिती आहे की काय परिस्थिती आहे आणि काय चाललंय। आणि खास करून मला एक मुद्दा मांडण्याचा आहे की भाऊंनी पहिल्यांदा तर हजसाठी विमानसेवा चालू व्हावी पुण्यातून म्हणून प्रयत्न केला आणि त्याचंही आत्ता लगेचच, म्हणजे अगदी 2-3 महिन्यात ते प्रकरण मार्गी लागेल। त्यामुळं मला असं वाटतं की मुस्लिम समाजाचाही एवढा विचार करणारा आपला हा नेता आहे। सगळ्या जाती धर्माला धरून सुनील भाऊ चालतात, दिलीप भाऊ चालतात आले। ज्याप्रमाणे ह्या दोघांचं काम आहे ते अगदी म्हणजे कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं नक्कीच ही सीट आमची डबल यांनी जिंकून येणार आहे, कारण आज राष्ट्रवादीसारखा, अजितदादांसारखा खमक्या नेता आमच्याबरोबर आहे, एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे विजय तर नक्कीच आहे। नमस्ते, मी मनीषा संदीप लडकत मी या प्रभाग 19 ची नगरसेविका आहे। मी इथे सांगेल की महायुतीचा इथे नक्कीच विजय होणार आहे आणि आम्ही उगाच काही येते विजय होणार असं बोलत नाही, तर आम्ही विकास कामं केली आहेत। तुम्ही जर पाहिलं तर कोविड काळामध्ये भाऊंनी जसं आता सांगितलं, व्हेंटिलेटर बेड पासून आपल्याला रेमडेसिवीरचे इंजेक्शन जे अगदी मिळत नव्हती, खूप अडचणी होत्या, ते आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या। त्यानंतर सुद्धा आपण रेग्युलर आरोग्य शिबिर भाऊंच्या माध्यमातून घेत आहोत, विविध योजनांचे शिबिर इथं राहिले आपण करत आहोत। सुनील भाऊंनी संजय गांधी निराधार पेन्शन योजना जी आहे ती आधी 1,000 रुपये मिळत होती, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या पुढाकारातनं आज 1,500 रुपये ते पेन्शन मिळतं। आणि आमच्या लोहियानगर काशेपाडी भागात जर बघितलं तर हातावर पोट असणाऱ्या सगळ्या महिला आहेत, ते ही पेन्शन वाढली आहे, त्यांच्यासाठी ही खूप फायद्याची बाब आहे। सर्व योजना इथं आम्ही मोठ्या प्रमाणात शिबिर लावून इम्प्लिमेंट